मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी। मी तृप्ती कदम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। दिनेश हसबनी शिराळा। वाकुर्डे खुर्द येथील जनावराच्या गोट्याला लागलेल्या आगीत 3 जनावरांची व इतर साहित्यांचे मोठे नुकसान झाले आहे। नुकसानीचे पंचनामे करून तत्काळ नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही माजी जिल्हा परिषद सदस्य रणधीर नाईक यांनी दिली। वाकुर्डे खुर्द तालुका शिराळा येथे तुकाराम साळुंके यांच्या जनावराच्या गोठ्यास आग लागून 3 जनावरांचा होरपळून मृत्यू झाला असून इतर मोठे नुकसान झाले। त्याची पाहणी माजी जिल्हा परिषद सदस्य श्री रणधीर नाईक यांनी केली। रणधीर नाईक पुढे म्हणाले, वाकुर्डे खुर्द तालुका शिराळा येथील तुकाराम साळुंके यांच्या जनावरांच्या गोठ्याला अचानक लागलेल्या आगीत 3 मोठी दुभती जनावरे व इतर शेती उपयोगी साहित्य व जनावरांचे शेड भस्मसात झाल्याने प्रचंड नुकसान झाले असल्याने साळुंके कुटुंब पूर्णपणे उघड्यावर आले आहे। जिल्हा परिषद माजी सदस्य रणधीर नाईक यांनी पाहणी करून शेतकऱ्यांना धीर दिला व संबंधित अधिकारी यांना संपर्क साधला। घटनेच्या तात्काळ पंचनामा करावा, शासनाची तात्काळ नुकसान भरपाई मिळावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले। यावेळी माजी सरपंच शांताराम जाधव, गजानन पाटील महाराज, शैलेश पाटील, मोहन गुरव, शामराव जाधव, राजू मेंढकर, पांडुरंग पाटील, विकास पाटील, शिवाजी सवादकर व इतर ग्रामस्थ उपस्थित होते।